सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटलांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळेस त्यांनी रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. रॅलीला खासदार संजय राऊत, जयंत पाटील, आमदार सुमनताई पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते तसंच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार थेट घोड्यावरून आले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार महेश खराडे हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कार्यकर्त्यांसोबत घोड्यावरून निघाले. विश्रामबाग चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बैलगाडी आणि घोड्यासह रॅली काढण्यात आली. साताऱ्यात वंचितकडून अचानक साताऱ्याचा उमेदवार बदलण्यात आला. आधी मारुती जानकर यांना उमेदवारी दिली, मात्र आता माजी सैनिक प्रशांत कदम यांना उमेदवारी मिळाली आहे. यावेळेस रॅली काढून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सैनिक फेडरेशन प्रकाश आंबेडकर यांच्याकडे या जागेची मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर ही जागा माजी सैनिकांसाठी सोडण्यात आली. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. नारायण राणेंनी रत्नागिरीमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्याआधी राणेंनी शक्तीप्रदर्शन केलं. राणेंच्या या रॅलीमध्ये सामंत बंधूही सहभागी झाले होते. रॅलीला सुरुवात करण्याआधी नारायण राणेंनी देवदर्शन केलं. महायुतीचा उमेदवार कोणत्याही परिस्थितीत विजयी होऊ दे असा विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केला आणि उदय सामंतांनी देखील हा विजय सोपा असल्याचं म्हटलं आहे.